आए दिन तड़ीपार आरोपियों का आतंक बड़े ही जोरों पर है। ऐसे एक तड़ीपार आरोपी योगेश सुरेश मेश्राम को धारदार चाकू और होंडा सिटी चार पहिया के साथ गिरफ्तार किया। गिट्टी खदान पुलिस ने कुल मिलाकर 2,800,000 रुपयों का माल आरोपी से जब्त किया है। आए दिन शहर में तड़ीपार गुंडों का आतंक जारी है। किसी बेसहारा महिला का घर से सामान फेंकना या फिर किसी धारदार हथियार से शहर के नागरिकों को डराना या धमकाना या फिर खून खराबा करना आदि काम तड़ीपार गुंडे कर रहे हैं। आए दिन शहर के कई पुलिस थानों की पुलिस को इन आरोपी का सरदर्द बना है, लेकिन शहर की जाबाज पुलिस ऐसे तड़ीपार गुंडों को उनकी जगह भी दिखा रही है। ऐसे ही गिट्टी खदान भीवन खोरी में रहने वाला तड़ीपार गुंडा योगेश सुरेश मेश्राम को धारदार चाकू और एक होंडा सिटी चार पहिया वाहन के साथ गिरफ्तार किया है। हा दारूचा धंदा करतो, त्याच्यावरती विविध प्रकारचे शरीराविरुद्धचे प्रॉपर्टीचे गुन्हे दाखल आहेत। त्यावरून त्याला 22/6/2020 माननीय DCP मॅडम यांच्या आदेशाने आम्ही त्याला 1 वर्षाकरिता तडीपार केलेला आहे आपल्या पोस्टिंग नागपूर शहर हद्दीतून। आम्हाला माहिती मिळाली की हा होंडा सिटी कारने नागपूरमध्ये फिरत आहे आणि घराजवळ येण्याची याची शक्यता आहे। त्यावरून आम्ही अमरावती वाडी रोड जो आहे त्या ठिकाणी आम्हाला अशी माहिती होती की या रोडने तो येणार आहे। त्यावरून आम्ही युवराज मेजर पोलीस कॉन्स्टेबल इम्रान आशिष संतोष असे आम्ही त्या ठिकाणी जाऊन बसलो। त्या ठिकाणी आम्हाला होंडा सिटी कार्ड जी आम्हाला वर्णन मिळालं होतं त्या वर्णनाची कार आली, त्या कारला आम्ही थांबवलो। थांबून त्या कारला कारमधील व्यक्तीला खाली उतरवलं असता तो हा तडीपार होता। यावरून आम्ही त्या ठिकाणचे पंच वगैरे घेतले व गाडीची चेकिंग केली। गाडी चेकिंग दरम्यान आम्हाला त्याच्यामध्ये पिशवी भेटली। पिशवीमध्ये एक धारदार चाकू होता। चाकूची किंमत अंदाजे 800 रुपये असेल आणि त्या गाडीची किंमत 2 लाख असं आम्ही 2,08,800 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आणि त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्या आदेश कॉपी वगैरे चेक केले, तो तडीपार असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही तडीपारी आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई केली। गृहमंत्री ने पुलिस को उचित कार्रवाई करने के पूरे अधिकार दिए हैं, जिससे पुलिस का मनोबल बढ़ा है, जिसके चलते कई तड़ीपार और कुख्यात गुंडों के दांत खट्टे करने का काम शहर की जाबाज पुलिस कर रही है। कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मीरे, INBCN न्यूज़ नागपुर।